श्री स्वामी समर्थ दररोज दुपारी 12 वाजता 2 मिनिटाचा व्हिडिओ किचन टिप्स नक्की पहा. तुम्हाला भाकरी बनवता येत नसेल मग ती ज्वारीची असेल किंवा बाजरीची, तर ह्या 2 ट्रिक्स वापरून तुम्ही भाकरी सहज बनवू शकता. कोणत्या आहेत ती ट्रिक चला पाहूया. तुम्ही जर ज्वारीची भाकरी बनवणार असाल तर साध्या पाण्यामध्ये पीठ मळून घ्या. जर तुमचे ज्वारीचे पीठ खूपच जाड दळून दिले असेल, ते चिकट नसेल, तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून ओता, म्हणजे पीठ चिकट होईल. जास्त गरम पाणी घालू नये. पीठ मळून झाल्यानंतर तुम्हाला जर भाकरी थापता येत नसेल तर काय करायचं की चपातीच्या आकाराचा गोळा बनवायचा आणि आपलं चपातीचं पोळपाट लाटणं घ्यायचं. त्या पोळपाटावरती थोडंसं ज्वारीचं कोरडं पीठ पसरवायचं आणि लाटण्याने हळुवार लाटायचं. लाटत असताना एकदम लाटायचं नाही, थोडंसं कोरडं पीठ टाकत टाकत आणि लाटलेली ज्वारीची भाकरी उचलून ते टाकायचं. बऱ्यापैकी मोठी भाकरी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने एकसारखी भाकरी थापून घ्यायची. ही पद्धत तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. जेव्हा जास्त भाकरी करायच्या असतील किंवा जर तुम्हाला अजिबातच भाकरी येत नसेल तेव्हा ही पद्धत नक्की वापरावी. ही जर पद्धत तुम्ही वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही त्या पद्धतीने भाकरी करून बघितली ती फास्ट होत असेल तरीही कमेंटमध्ये सांगा. आता बाजरीची भाकरी करतानाही हीच पद्धत वापरायची आहे, पण बाजरीचे पीठ हे चिकट असते त्यामुळे त्यामध्ये कधीही गरम पाणी किंवा कोमट पाणी ओतायचं नाही. साध्या पाण्यानेच तुम्ही पीठ मळून घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवून तुम्हाला लहान मोठी जशी भाकरी हवी आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावर लाटून घ्यायचा. तसेच भाकरी भाजत असताना सर्वप्रथम भाकरीचा जो लोखंडी तवा आहे तो तुम्ही वापरायचा आहे आणि सुरुवातीला तो तवा गरम करून घ्यायचा. ज्यावेळी तुम्ही भाकरी टाकणार असाल त्यावेळी गॅस बारीक करून थोडंसं पाणी शिंपडून मग भाकरी टाकावी. म्हणजे भाकरीला तवा जास्त गरम असल्यावर जे फोड येतात ते येणार नाहीत. आणि जर तवा थंड असेल आणि तुम्ही जर भाकरी टाकली असेल तर गॅस फुल करून 1-2 मिनिटे थांबून मग वरून भाकरीला पाणी लावा आणि मग त्या भाकरीला तुम्ही परतवू शकता, म्हणजे भाकरी मोडत नाही. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय श्री स्वामी समर्थ.